येवला येथे कृषी सहाय्यकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केलं असून त्यात कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध संघटनेत विचारात घेण्यास तात्काळ तयार करण्यात यावा. कृषी पर्यवेक्षक पदावर कृषी सहाय्यकातून 100% पदोन्नती देण्यात यावी. कृषी सेवकांचा 3 वर्षांचा सेवक शिक्षण सेवकप्रमाणे ग्राह्य धरण्यात यावा. यांसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी कालपासून आंदोलनाला सुरुवात केली. येवला येथील कार्यालयामध्ये काळ्या फिती लावून कृषी सहाय्यकांनी कामकाज केलं आणि प्रांत तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांना मागण्यांचं निवेदन दिलं. शासनाने 31 मे रोजी मृदा आणि जलसंधारण विभागाच्या स्थापनेचा निर्णय काढला आहे. यामध्ये कृषी विभागाकडून 1967 इतकी पदे मृदा आणि जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्याचं नमूद केलं आहे. परंतु उर्वरित कृषी विभागामध्ये राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आकृतीबंध काम असणार हे माहिती नसल्यानं विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संभ्रमात आहेत. शिवाय कमी होणाऱ्या जागा कशा भरणार की यांनाच या जागेवर काम करावं लागणार, सेवाज्येष्ठता कशी असणार, प्रमोशन कसे करणार हा सुधारित आकृतीबंध नसल्यानं संभ्रमात असलेल्या कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. हे आंदोलन राज्यव्यापी असून त्याची सुरुवात काळ्या फिती लावून झाली आहे. तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांना निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी अरविंद आढाव, सुनीता कडनोर, कुंडलिक ढगे, महेश ओक्तरे, ज्ञानदेव खाडे, प्रकाश जवणे, साईनाथ कालेकर, कल्पना आहेर, जयश्री जाधव आणि कृषी सहाय्यकांनी काळ्या फिती लावून कामकाज केलं. याप्रसंगी साईनाथ कालेकर आणि जयश्री जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रशासन कृषी विभाग 27,000 कर्मचारी असलेला हा महाराष्ट्र शासन कृषी विभाग हा इंग्रज काळापासून स्थापन झालेला विभाग आहे. 1998 शासनाने त्यात एक खिडकी करून 3 डिपार्टमेंट विस्तार, फलोत्पादन आणि मृदसंधारण एकत्र केले. त्याच्यानंतर आज ताग आहेत. आता 31 मे 2017 परत शासनाने नवीन JR काढून जलसंधारण डिपार्टमेंट वेगळं केलं. जलसंधारण डिपार्टमेंटमध्ये 9,967 पदवर्ग केलीत आपली कृषी विभागाची. त्याच्यामध्ये सर्वचे सर्व कृषी पर्यवेक्षक तिकडं वर्ग केले आणि त्याच्यानंतर कृषी सहाय्यक आणि वरिष्ठ अधिकारी असतील ते. पण त्याच्यामध्ये विचार करताना 10,000 जी पदं तिकडं वर्ग केली ती इकडची पदं लॅप्स केली शासनाने कृषी विभागाची. आणि त्याचा जो ताण वाढणार आहे, आज कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक आजही 4-4, 5-5 खेडी सांभाळतो, तिथल्या लोकांचं शेतीचं हे बघतो. आणि त्याच्यानंतर असं जर झालं ह्या डिपार्टमेंटले एवढे जर पदं लॅप झाले तर त्याच्यानंतर आपल्या ह्या कृषी विभागामध्ये आजही कृषी सहाय्यक जे 4-4, 5-5 गावं सांभाळतो त्याच्यावर अजून कामाचा लोड वाढून 7-8 गावांचं वर्कलोड होईल. आणि त्या कारणास्तव शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान होईल. जेणेकरून शेतकऱ्याला जे मार्गदर्शन मिळणार आहे किंवा ठिबक सिंचनच्या फायली आल्या ते सगळं टाईम बाउंड कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये अडचणी येऊन शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये ज्यादा नुकसान होणार. आम्हाला शासनाला हीच एकच विनंती आहे का हा जो त्यांनी आकृतीबंध जलसंधारणचा तयार केला तसाच आकृतीबंध कृषी विभागाचा पण तयार करावा, जेणेकरून जे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली नेमकं जावं कुठं कसं करावं कुठले फॉर्म भरावं तर 15 जुलैपर्यंत विकल्प पण द्यायचे. आणि कृषी विभागाचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी अजून आकृतीबंध तयार केलं नाही. आमची शासनास नम्र विनंती आहे की त्यांनी पहिले कृषी विभागाचा पण आकृतीबंध तयार करावा आणि लोकांचा जो स्टाफ आहे तसाच ठेवून आजही कर्मचारी कमी आहे, रिक्त होणारी पदं ज्यादा आहेत ती पदं जास्तीत जास्त भरावी. आणि तिकडं जो जाणारे जी पदं आहेत ती पूर्णपणे लॅप्स न करता आजही ती कृषी विभागामध्ये तेवढी पदं आहे तशीच ठेवून नवीन भरती करावी एवढीच एक शासनाला आमची कळकळीची विनंती. शासनाने कृषी विभागाचे 2 भाग करावे ठरवले आहे, एक कृषी विभाग आणि एक जलसंधारण विभाग. तर जलसंधारण विभागामध्ये कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आणि वरिष्ठ कार्यकारिणी वरिष्ठ जे पदावरचे आहेत असे 10,000 पदं तिकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी विभागातले बरेचसे पदं तिकडे वर्ग होणार आहे. तो स्टाफ ऑलरेडी इथं कमी पडतो आहे, तो आणखी कमी होणार आहे. त्यामुळे कृषी सहाय्यकांवरती कामाचा लोड हा वाढणार आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी जलसंधारण विभागामध्ये कृषी सहाय्यकाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कुठल्या आहेत ते काही स्पष्ट केलेले नाही. त्याच्यामुळे सर्वांमध्ये संभ्रम आहे नेमके तिकडे जाऊन आपण काम काय करणार आहे आणि इथे जे आपण राहणार आहे तर एकाकडे किती नेमके गावं येणार आहेत आणि किती ताण वाढणार आहे. आणि शासनाने कृषी विभागाचा कुठलाही आकृतीबंध तयार केलेला नाही अद्यापपर्यंत. तसं जलसंधारणचा तयार केलेला आहे तसा हा कृषी विभागाचा आकृतीबंध तयार नाही आहे. तर यासाठी कृषी सहाय्यक संघटनेने आंदोलन सुरू केलेले. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, S9 मीडिया, येवला.